आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यासाचा शेवटचा जो प्रश्न असतो सूचनानुसार कृती करून त्यात बरेच प्रश्न असतात. वाक्य परिवर्तन असतं, स्म निष्कासित असतं, प्रश्न निर्माण कृत असतं, लकारण लिखत असतं, तसंच बहुवचने आणि एक वचने परिवर्तित असा सुद्धा प्रश्न असतो. मग आपण आज बहुवचने आणि एक वचने परिवर्तित प्रश्न बघणार आहोत. बहुवचन आणि एक वचन हे आपण ज्यावेळेस विभक्ती शिकलो देव वन अकारांत आणि आकारांत इकारांत इकारांत ह्या ज्या विभक्ती शिकलेलो आहोत त्यामध्ये आपण एक वचन द्विवचन आणि बहुवचन. संस्कृत मध्ये तीन वचन असतात, मराठी मध्ये दोनच वचन असतात, एक वचन आणि अनेक वचन. तसं संस्कृत मध्ये एक वचन द्विवचन आणि बहुवचन अशी तीन वचन दिलेली असतात. आपल्याला हे समोर वाक्य दिसतंय फळ्यावर तुम्हाला पहिलं वाक्य दिलेलं आहे पत्र क्रीडायाम मग्न आसन अहम बहुवचने लिखत. आता हे वाक्य जे आहे ते एक वचन मध्ये आहे पत्र क्रीडायाम मग्न आसन अहम एक वचनी वाक्य आहे. यामध्ये अहम हे सर्वनाम आलेलं आहे. अस्मत सर्वनामाच अहम हे एक वचनी रूप आहे. प्रथमा एक वचन झालेलं आहे. मग आता या अहमचा बदल करायचा आहे आपल्याला. अहम एक वचनी प्रथमा मग त्याच बहुवचन जे होत आहे त्याच वयम हे बहुवचन होत आहे. अहम म्हणजे मी, आवा म्हणजे दोघे, वयम म्हणजे आम्ही सर्व. मग त्याच बदल झालेला आहे बहुवचनाचा सर्वनामाचा. अहम ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी वयम हे सर्वनाम वापरावं लागणार आहे. पत्र क्रीडायाम मग्न मग आता इथं आसन आणि मग्न एक वचनी होत म्हणून मग्न वापरलेलं आहे. आता इथं जर अनेक आलेलं आहे वय म्हणजे आम्ही सर्व मग या ठिकाणी आपल्याला पत्र क्रीडायाम मग्न आस्म वयम असा याचा बदल होईल. एक वचनी वाक्याचा आपल्याला बहुवचनी रूप करायचं आहे. आता का लक्षात तुमच्या. आता दुसरं वाक्य जे आहे जनहा न संतुष्टा. आता इथे जनहा जनहा हा शब्द कोणाप्रमाणे चालतो देव प्रमाणे. मग जन देव देवो देवः प्रथम एक देव दोन देव अनेक देव पुष्कळ देव असा याचा बदल. देव देवो देवः प्रथम तसं देव शब्दाप्रमाणे हा जन शब्द चालतो. जन जनौ जनः न संतुष्टा असं वाक्य आहे. एक वचन करायचं आहे मग जनहाच्या ऐवजी आपल्याला त्याच प्रथमा एक वचन वापरायचं आहे. जनः न संतुष्ट असा त्याचा बदल होईल. एक वचनी रूप आपण केलेलं आहे. तिसरं वाक्य दिलेलं आहे अहम मूर्ख अस्मि. आता पुन्हा या ठिकाणी बहुवचने लिखत आलेलं आहे. बहुवचने आपल्याला करायचं आहे. अहम हे सर्वनाम आहे आणि या अहम सर्वनामाचं आपल्याला बहुवचने रूप आपण आधी बघितलंच. पहिल्या वाक्यामध्ये पण अहम होत. अस्मत या सर्वनामाचं वयम हे बहुवचनी रूप आपल्याला मिळालेलं आहे. अहम मूर्ख अस्मि मग त्याच वयम मूर्खः स्म असा बदल होणार आहे. म्हणजेच आपल्याला आकारांत विभक्ती आकारांत स्त्रीलिंगी माला बाला शाला आणि इकारांत उकारांत ह्या जर विभक्ती आपल्याला पाठ असतील तर आपल्याला एक वचन आणि बहुवचन परिवर्तयात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. समजलं असेल तुम्हाला. पुढच्या याला आपण दुसरा विभाग बघूया. धन्यवाद.